महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल आदरणीय श्री रमेश बैस जी, माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे जी, विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर जी या ठिकाणी उपस्थित, विरोधी पक्षनेते श्री अंबादास दानवे जी, संजय कुटे जी, विक्रम काळे जी, मनीषाताई कायंदे, त्याचप्रमाणे आपल्या कैवल्यधामचे रवी दीक्षित, सर्वच विधानमंडळाचे अधिकारी, आमदार आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांनी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये एक प्रस्ताव ठेवला, 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा व्हावा आणि जगातल्या जवळजवळ सगळ्या देशांनी त्याला पाठिंबा दिला आणि आज जगामध्ये 200 पेक्षा जास्त देशांमध्ये योग दिवस साजरा होतोय आणि त्या ठिकाणी लोक योग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वतः माननीय पंतप्रधान महोदय हे देखील आज अमेरिकेमध्ये संयुक्त राष्ट्रसंघामध्ये जवळजवळ 150 देशांसोबत त्या ठिकाणी योगाभ्यास करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की योग ही आपली प्राचीन चिकित्सा पद्धती आहे आणि निरोगी राहण्याकरता अतिशय वैज्ञानिक पद्धतीनं योगशास्त्र हे तयार करण्यात आलेलं आहे. विशेषतः रोग होऊच नये, आपण प्रिव्हेंटिव्ह अशा प्रकारचा विचार करतो त्याकरता तर योगशास्त्र हे सर्वात प्रभावी अशा प्रकारचा उपाय आहे. आणि म्हणून आज ज्यावेळी आम्ही आमच्या जीवनामध्ये अनेक ताणतणावांचा सामना करत असतो त्यावेळी लाईफस्टाईल डिसीजेस ज्याला आपण म्हणतो त्याचा सामना आम्ही करत असतो, अशा वेळी सर्वात प्रभावी उपाय ही योगासन आहेत. आणि म्हणून आज या योग दिनाच्या निमित्ताने सर्वांना आरोग्य लाभ व्हावा आणि योगासनाच्या माध्यमातून एक स्वस्थ भारत, एक निरोगी भारत तयार व्हावा अशा प्रकारची या ठिकाणी मनीषा मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना जागतिक योग दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.